नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, झेडपी भरती 2019 जी आहे तर विद्यार्थी मित्रांनो त्या संदर्भात एक जीआर प्रसिद्ध केलेला आहे ग्रामविकास विभागाने. तर विद्यार्थी मित्रांनो, मागील 2-3 दिवसापासून विविध वृत्तपत्रांमध्ये न्यूजपेपरमध्ये अशा बातम्या येत आहेत की ही परीक्षा रद्द होऊ शकते, रद्द होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या जीआर मध्ये काय दिलेलं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, त्या शेजारील बेलचं बटन देखील दाबा. कारण की विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आपल्या चॅनलवर जेन्युइन ट्रस्टेड आणि ऑथेंटिक माहिती ही वेळोवेळी मिळत असते, त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब हे करून घ्यायचे आहे. तर बघा जीआर बघूयात आपण. तर बघा, माहे मार्च 2019 जाहिरात नुसार जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील आरोग्य विभागाशी संबंधित घटक संवर्गातील पदभरती. तर बघा, आजचा जीआर आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर इथे संदर्भ दिलेले आहेत, प्रस्तावना दिलेली आहेत. प्रस्तावना तीच विद्यार्थी मित्रांनो, 5 संवर्गातील पदभरती वगैरे त्या संदर्भात दिलेला आहे. 4 मेचा तो विद्यार्थी मित्रांनो सरळ सेवा प्रवेश मार्गदर्शक सूचना, त्या सगळ्या काही गोष्टी इथे दिल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो. मी तुम्हाला महत्वाचं सांगणार आहे. तर बघा, दिनांक 16 सप्टेंबर 2022 रोजी माननीय मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांच्याकडे झालेल्या बैठकीतील झालेल्या चर्चेनुसार असे निदर्शनात आले की राज्यातील सर्व रिक्त पदांची तात्काळ पद भरती करता यावी या दृष्टीने सामान्य प्रशासन विभागातर्फे त्यांच्या दिनांक 4 मे 2022 च्या शासन निर्णयातील सूचना संदर्भात नव्याने सर्वसमावेशक मार्गदर्शक सूचना या निर्गमित केल्या आहेत. त्याच विद्यार्थी मित्रांनो, 4 मेच्या जी आर बाबत सांगितलंय. त्यानंतर सदर परीक्षेच्या कालबद्ध कार्यक्रम म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो वेळापत्रकानुसार परीक्षेचं आयोजन हे 15 व 16 ऑक्टोबर 2022 या दिवशी करण्यात आले होते. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्व जिल्हा परिषदांनी ज्यांनी पण आपलं वेळापत्रक हे प्रसिद्ध केलंय वेबसाईटवर, तर विद्यार्थी मित्रांनो एक्झाम्स ओव्हरलॅप होत आहेत का बाकीचे अशा काहीच गोष्टी विचारात न घेता त्यांनी आहेत जसं आहे तसं वेळापत्रक जो कालबद्ध कार्यक्रम आपण म्हणतो जे ग्रामविकास विभागाने जी आउटलाईन ठरवून दिली होती तसाच्या तसा प्रसिद्ध केला. तर विद्यार्थी मित्रांनो पुढे बघा काय म्हटलंय. सदर दिवशी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा असल्याने उमेदवारांचे नुकसान होऊ नये म्हणून सदर परीक्षेची तारीख सुधारण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. आता विद्यार्थी मित्रांनो, शासन शुद्धी पत्रकात काय म्हटलंय बघा. मार्च 2019 व मे ऑगस्ट 2021 महाभरती अंतर्गत ग्राम विकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषद अंतर्गत घटक मधील 5 संवर्गातील पदभरती घेण्याबाबत संदर्भ 26 ऑगस्ट 2022 च्या शासन परिपत्रकान्वये निश्चित करण्यात आलेल्या कालबद्ध कार्यक्रमास वेळापत्रकास स्थगिती देण्यात येत आहे. काय म्हटलं विद्यार्थी मित्रांनो, स्थगिती देण्यात येत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो पुढे म्हटलंय, सामान्य प्रशासन विभागाच्या पदभरतीबाबत सुधारित मार्गदर्शक सूचना निर्देश प्राप्त झाल्यानंतर याबाबत यथावकाश कळवण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, स्थगिती म्हणजे ही परीक्षा जवळपास रद्द होण्याच्याच मार्गावर आहे. डेटाच अपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यामुळे नुकसान होऊ शकते, ही परीक्षा पुन्हा होऊ शकते. आता पुन्हा झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो खूप सारे प्रश्न आहेत, मग फीसचं काय, त्यानंतर क्वालिफिकेशन, असे खूप सारे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतर जो शासनाचा जीआर येईल तर त्यामध्ये आपल्याला सविस्तर याबाबतची माहिती समजेल की पुढे आता जर परीक्षा रद्द करायचं ठरलं तर मग क्वालिफिकेशन आणि विद्यार्थ्यांनी जी शुल्क परीक्षा शुल्क दिलेली आहे त्याचं काय होणार, तर या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला पुढे जो जी आर येईल त्यामध्ये मिळेल. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, या जी आर मध्ये फक्त परीक्षेला स्थगिती दिली एवढंच त्यांनी सांगितलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, या व्हिडिओला लाईक करा. तसेच विद्यार्थी मित्रांनो, याबाबत तुमचे काय मत आहे तुम्ही कमेंटमध्ये मांडू शकता, तसेच तुम्हाला काही शंका असतील तेही तुम्ही इथे प्रश्न विचारू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद, आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.